शेतकरी या आसमानी संकटामुळे हतबल झालेला आहे, सरकार लक्ष कधी देणार याकडे त्यांचा आता खरं तर डोळे लागलेले आहेत। मात्र दुसरीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मात्र दुसऱ्या राज्याच्या प्रचारात व्यस्त आहेत अशी टीका संजय राऊतांनी केलेली आहे। तर राज्यावर आसमानी संकट ओढावलेलं आहे, शेतकऱ्यांवर आसमानी संकट ओढावलंय, मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दुसऱ्या राज्यात प्रचारात व्यस्त आहेत असं म्हणत राऊतांनी सरकारवर टीका केली। संकट कोसळत असताना या राज्याचे सुलतान, एक मुख्य सुलतान आणि दोन डेप्युटी सुलतान उपसुलतान हे प्रचारात, कुठे छत्तीसगड, कुठे आहेत सुलतान, कुठे आहेत, तर तेलंगणा, हैदराबाद, जयपूर यांचं निवडणूक पर्यटन सुरू आहे आणि आज गेले आहेत आम्ही प्रश्न निर्माण केल्यावर। भंडाऱ्याची उधळण म्हणजे सिचुएशन।